श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात दीपावलीचा सण सोलापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा, पंढरपूरमध्ये आयोजित ऊस परिषदेत विविध ठराव मंजूर आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. दिवाळी आणि दसऱ्याचा सण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहानं यंदा साजरा करण्यात आला. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोकळ्या वातावरणात हा सण साजरा करण्यात आल्यानं बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल दिसून आली. वाहन खरेदी आणि सोने खरेदीमध्ये सर्वाधिक उलाढाल झाली. दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पिवळ्या केसरी झेंड्यांच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या चरणावरील वज्रलेपाची झीज झाली होती. यानंतर यावर वज्रलेप करण्यात आला आहे. सातत्याने होणारी झीज थांबवण्यासाठी गाभाऱ्यात फुलांची आरास करू नये असं पुरातत्व विभागानं म्हटलं आहे. त्यानुसार मंदिर समितीने श्रींच्या गाभाऱ्यात आरास न करता मंदिर, स्वाखांबी आणि सभामंडपात आरास केली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधा या संचाच्या वाटपाचा प्रारंभ सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपूरमध्ये नुकतीच ऊस परिषद पार पडली. सोलापूर जिल्ह्यात साखरेचा किमान हमी भाव 3100 वरून 3500 रुपये करावा, सर्व कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खासगी काट्यावरून वजन करून आणण्याची मुभा द्यावी, देशाला आवश्यक आहे तेवढीच साखर निर्मिती करावी, बाकीची इथेनॉल निर्मिती करावी असे विविध ठराव या परिषदेत करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 36 साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनशक्ती शेतकरी संघटना आदी शेतकरी संघटना एकत्रित आल्या आहेत. पुणे सातारा सांगली जिल्ह्यात उसाला प्रतिटन 2700 रुपयापासून 3300 रुपयेपर्यंत भाव मिळतो, तर मग सोलापूर जिल्ह्यातील उसालाही दर मिळावा अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्याची ऊस दर आंदोलन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या बंधनात न राहता स्वतंत्र आघाडी करून विविध ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 11 प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी 8 आघाड्यांना आणि पक्षांना मंजुरी मिळाली आहे, तर 3 आघाड्यांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या समविचारी आणि स्थानिक आघाड्या प्रमुख राजकीय पक्षांना आव्हान उभं करणार असल्याचं आता दिसून येत आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. गेल्या 3 महिन्यात जिल्ह्यातील काही भागात 4 वेळा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या जवळपास 150 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर काही ठिकाणी मनुष्यहानीही झाली आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकं पाण्यात गेली आहेत, तसंच रब्बी हंगामालाही या अतिरिक्त पावसाचा फटका बसणार आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक रस्ते उखडले आहेत. जिल्ह्यात सरासरी 481 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा ऑक्टोबर अखेर 602.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांची जयंती राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध प्रकारची 60,000 पुस्तकं, 160 शोधनिबंध, त्याचबरोबर 457 ई-बुक आणि 50,000 अधिक ई जर्नल्स वाचनासाठी उपलब्ध असणार आहेत. आज म्हणजे 30 ऑक्टोबर पर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन सुरू राहणार आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच जिल्हा नियोजन भवनात प्रशासनाची बैठक घेऊन प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.